ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या दत्तात्रय शेट्टे यांच्या पत्नी दीपाली शेट्टे या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना मदत म्हणून स्वामी फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी ही आर्थिक मदत नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी संजय धुमाळ यांनी महेश कदम हे स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या कामाचे कौतुक तर केलेच, पण सर्वांनी त्यांच्या या कामाला हातभार लावायला हवा असे आवाहनही केले आहे. स्वामी फाउंडेशनच्या वतीनं महेश कदम यांनी जे गेले 11 वर्षापासून त्यांचे या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये इव्हन महाराष्ट्रच नाही पण देशाच्याही वेगवेगळ्या स्तरातून त्यांच्याकडं मदतीसाठी लोक येतात. त्यांनी आत्तापर्यंत स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 300 ते 350 पेशंटला त्यांनी मदत केलेली आहे. आज रोजी मला ह्या गोष्टीचा खूप सार्थ अभिमान वाटतो की आमच्या पोलीस दलातील सुद्धा एक आमचे हेड कॉन्स्टेबल आहे, त्यांचे जी पत्नी आहे दीपाली शेट्टे यांना कॅन्सरचा आजार आहे, त्याच्यासाठीही त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे. आजच त्यांना आम्ही या आमच्या कार्यालयामध्ये चेक दिलेला आहे. आणि पोलिसांच्याबद्दलच नाही आहे, परंतु आत्तापर्यंत त्यांनी वृद्धाश्रम असेल किंवा विद्यार्थी असतील, तुमचे अनेक वेळा ते अनाथ मुलांच्या संदर्भात त्यांनी मोठ्या पद्धतीनं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पाणी फाउंडेशनला बी त्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे. म्हणजे त्यांनी जो हा स्वामींच्या नावानं जो वारसा चालवलेला आहे ते खऱ्या अर्थानं त्यांची ती भक्ती आहे. त्या भक्तीतूनच त्यांना ह्या प्रकारची शक्ती मिळालेली आहे. आणि म्हणून ह्या आपल्या असणाऱ्या इन्कममधून जवळपास ते 25 ते 30% दरवर्षी हे खर्च करतात. आणि हीच महाराष्ट्रातल्या असणारी ते जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची असणारी एक दान असणारी करण्याची जी एक त्यांची मनोवृत्ती आहे, हे त्यांच्या एकंदरीत गेल्या 11 वर्षापासून काम करणाऱ्या त्यांच्या जी काही एक त्यांना चालना मिळालेली आहे, ते वेगवेगळ्या स्तरातून असलेले त्यांचे संपर्क आहे, वेगवेगळे चांगल्या चांगल्या पद्धतीची लोकं त्यांना वैचारिक लोकं भेटलेली आहेत. आणि एकंदरीत फाउंडेशनचं काम जे आहे हे गरीब गरजू विद्यार्थ्यांना, वृद्धाश्रमाच्या असणाऱ्या लोकांना आणि इव्हन जे अनाथ मुलं आहेत त्या मुलांनासुद्धा हे मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आपण सुद्धा या स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या चांगल्या कामाला आपण सगळ्यांनी मदत करूया. ज्यांना जितकं शक्य होईल त्यांनी त्यामध्ये शेअर करूया आणि आपल्या सर्वांचं संवर्धन करूया.